राज्यात परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 70 लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचा शासनाचा अहवाल आहे. राज्यात नवे सरकार स्थापन होण्याचा तिढा अजून सुटलेला नसताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार की नाही, केव्हा आणि कधी मिळणार, हा देखील प्रश्न निर्माण झाले होते. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी म्हणून 14 तारखेला मुंबईत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी तीव्र आंदोलन केले होते. आज अखेर राज्यपालांनी शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. खरीपच्या पिकांसाठी हेक्टरी 8,000 रुपये व 2 हेक्टर पर्यंतची मर्यादा आहे. खरीपाच्या नुकसानासाठी 16,000 रुपयांच्या मर्यादित ही मदत मिळणार आहे. फळबागांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 18,000ची मदत जाहीर करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतसारा माफ करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय राष्ट्रपती राजवटीत राज्यपालांनी घेतला आहे. मात्र या मदतीवर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून ही मदत तुटपुंजी असल्याच्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत.